तेजस परशाने दूर हो अंधार। जैसा मुळांचा वृक्षा फसे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना तेजवी संस्कार, मना उद्धरी संस्कार, मना भूषवी संस्कार, मना आकारी संस्कार, मना आधार संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार। नवीन मुख्याध्यापक बल्लाळ सरांचं शाळेत आगमन झालं। माननीय देवधर सर आणि माझे नवीन सहकारी, माणसाची खरी ओळख ही त्याच्या कार्याद्वारेच ठरत असते। माझी ओळख तशीच पटावी ही माझी इच्छा। आतापर्यंत शाळेच्या शिस्तीची जबाबदारी पीटी शिक्षक देव सरांकडे होती। त्याचं काय सर की स्पेअर द रॉड अँड स्पॉइल द चाइल्ड, अर्थात छडी लागे छमछम, याच तत्वावर विश्वास आहे माझा। ते दिवस संपले देव सर? नाही संपले सर, आणि संपणारे नाहीत। निदान मी संपल्याशिवाय तरी संपणार नाहीत। शिस्तीबद्दल बल्लाळ सर आणि देव सर यांची मत भिन्न असल्याने त्यांच्यात संघर्ष होणं अटळ होतं। दोंदे मॅडम, मुलांना शिक्षा करणं मी सोडून दिलंय। काय अहो, मग शाळेत शिस्त राहील कशी? शाळेत मुलं तुम्हालाच काय ती घाबरतात। हो ना, बरोबर आहे, पण मी शिक्षा केली तर बल्लाळ सर मुलांची बाजू घेतात। त्यांच्या बालमानस शास्त्रात माझ्या शिक्षा बसत नाहीत ना। हे बघा मॅडम, शिस्तीबद्दलचे सगळे प्रश्न तुम्ही आता बल्लाळ सरांसमोर उपस्थित करा। शिक्षा शरीराला नाही मनाला भागा। देव सर, शिक्षा मनाला भागा। मुलांबद्दलची तळमळ मात्र बल्लाळ सर आणि देव सर दोघात सारखीच होती। त्यामुळे मार्ग भिन्न असले तरी शाळेचे उपक्रम मात्र अधिकाधिक रचनात्मक आणि समृद्ध होत होते। सर बघायला वाट या। देव सर, हा गोविंद श्रीकृष्णाने का सुरू केला असेल याचा मी विचार करत होतो। मला वाटतं वर्ण वर्ग जात पात हे सगळं विसरून सगळ्यांनी एकत्र यावं हा हेतू असावा। हे आमच्या लक्षात नव्हतं आलं सर। नाही, माझ्या आताच लक्षात आलं गोविंदा बघताना। काही चांगले कबड्डी खेळाडू नाटकात गुंतल्यामुळं शाळा कबड्डीची मॅच हरते। मॅच हरल्यामुळं चिडलेली मुलं नाटक बंद पाडायचा प्रयत्न करतात। नाटक तर पार पडलं, पण आता त्यापुढे म्हणजे मी जर जुन्या जमान्यातला राजा असते ना तर सगळ्यांना अर्ध अर्ध राज्य बक्षीस दिलं। तुर्तास अर्ध राज्याने पण ही चॉकलेट सगळ्यांनी वाटून घ्या। अगदी सुरुवातीपासून, म्हणजे तू अनाउन्समेंट केलीस ना तेव्हापासून, आणि त्या अनाउन्समेंट मध्ये सहर्ष म्हणायच्या ऐवजी सहस्त्र म्हटलंस तेव्हापासून। नेहमी अनाउन्समेंट करण्यापूर्वी दोन तीनदा ती वाचून बघावी, म्हणजे अशा चुका होत नाहीत। नाटक अतिशय सुंदर झालं। अंतिम स्पर्धेत इतकं छान प्रयोग व्हायला पाहिजे। ओके, ऑल द बेस्ट मॅडम, तुमचं अभिनंदन। सर, हे टीमवर्क होत, अक्षरशः टीमवर्क। लेखन, दिग्दर्शन सगळ्या बाबतीत मुलांचा सहभाग होताच। कॅप्टन म्हणून तुमचं श्रेय आहेच। एनिवे, अभिनंदन। बरं आहे, ऑल द बेस्ट। पुढच्या वेळेला असं नाटक चांगलं करा। बरं, या मुलांना घरी जायला सगळ्यांना सोबत आहे?
काम चलतो मैं. ऑल द बेस्ट. थैंक यू. नमस्कार सर. हेच ते बल्लाळ सर. हे आल्यापासून शिक्षणाचा दर्जा सुधारलाय. प्रत्येक गोष्टीत बारीक लक्ष असतं. मुलांना त्यांच्याबद्दल आदरयुक्त दरारा वाटतो. मग अशी बघितलं ना, सभागृहामध्ये गडबड करणाऱ्या मुलांना पहिल्या रांगेत बसवलं त्याने. ती खरं हो. शिस्तीनं राष्ट्र मोठं होतं, पण अतिशिस्तीनं मूल बिघडतं. अरे वा, मेधा सुजली तेस वाटत. हो सर, आणि आपल्या शाळेत समूह गायनाला पहिलं पारितोषिक मिळालं ना, ते सुद्धा लिहिते. असं होय, पण फायनल व्हायचे ना अजून. हो, त्यात जिंकलात ना की मग लिही. अगदी हत्तीवरून साखर वाट. अरे हो, पण तुम्हाला त्यात जिंकायची आशा नसेलच. नाही सर, असं अशुभ बोलू नका. बस बस, पुसून टाक सुई. विचारतो. नाही सर. तुला नाही पुसायचं? ठीक आहे, मी पुसतो. सर, पण हा सु विचार तर मला बल्लाळ सरांनी लिहायला सांगितला होता. असो होय, मग आधी नाही का सांगायचं? पुन्हा लिहून टाक. नाही सर, मी नाही आता लिहिणार. तुम्ही पुसलात ना, तुम्हीच लिहा. वा देव सर, सुविचार लिहिण्याचं काम तुम्ही स्वतः अंगावर घेतलं. छान, पण सुविचार मनापासून पटला असेल तरच लिहा. हा ठीक आहे. एक सूचना, आपल्या शाळेनं सादर केलेल्या नाटिकेची अंतिम फेरीसाठी निवड. या नाटिकेशी संबंधित सर्व विद्यार्थ्यांचं तसंच शिक्षकांचं हार्दिक अभिनंदन आणि अंतिम फेरीसाठी शुभेच्छा. या यशासंदर्भात सौभाग्यवती कीर्तने मॅडम यांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. अभिनंदन कीर्तने मॅडम. थँक यू. कॉंग्रॅच्युलेशन कीर्तने मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन कीर्तने मॅडम. थँक यू. चला, म्हणजे एवढे श्रम केलेस ते सार्थकी लागले. पहिलीच ना का तुझी एकांकिका? हो, तसं नाटकात ना वगैरे मी काम करत असे, पण डायरेक्शन असं पहिल्यांदाच केलं. बरं जमलं. बाकी टागोरांची मूळ कथा म्हटल्यावर प्रश्नच नाही. शिंदे, टागोरांचं काय काय साहित्य तुम्ही वाचलंय? नाही, तसं मी काही वाचलेलं नाही, पण गुरुदेव टागोर म्हणजे ग्रेटच, नाही का? हो बरोबर आहे. कालिदासाला थोर म्हणताना आपण त्याचं साहित्य थोडीच वाचलेलं असतं. बरोबर आहे. आता कसं बोललात? देव सराल. कीर्तने मॅडम, तुमची नाटिका जिंकली म्हणे आणि खूप गाजली सुद्धा. गाजली? अहो, तुमच्या लाडक्या विद्यार्थ्यांनी गाजवली म्हणा. माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनी? म्हणजे साने, भोसले, काळे हे तुमचेच लाडके विद्यार्थी ना? हो, पण ते नाटकात काम करत नव्हते. नाटिका गाजवायला नाटिकेतच काम केलं पाहिजे असं नाही. अहो, प्रेक्षकात बसून सुद्धा. प्रेक्षकात बसून? प्रेक्षकात बसून काय केलं त्यांनी? कुणीतरी अगदी व्यवस्थित सूचना दिल्यासारखे एकांकिका पाडत होते. मग मग काय झालं? काय झालं? अहो, प्रेक्षकांनीच त्यांना पकडून दिलं. बल्लाळ सरही होते प्रेक्षकांमध्ये. घाबरू नका, तुमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी काही शाळेतनं काढून नाही टाकलं, फक्त पहिल्या रांकेत बसून नाटिका पाहण्याचा मान दिला. हे बघा, माझा याच्याशी काही संबंध नाही आहे. नाही, आम्ही मॅच हरलो आणि म्हणून मी वैतागून घरी गेलो, हे खरंय. पण कठीण आहे बाई, तुमचा संबंध कोण जोडतंय? काय हो कीर्तने बाई? छे छे, माझ्या तसं मनात सुद्धा आलं नाही. साने, भोसले आणि काय काय. शिंदे, वैद्य, सफाई, कोणीतरी आडवा ना त्यांना. नावे बाई, तुम्ही किती टोचून बोलता हो. आता साने, काळे, भोसले या तिघांची पाट अगदी सडकून निघेल. आता काल आहे तुम्ही इथं? अरे, आता प्रॅक्टिस करून काय उपयोग आहे? आणि काय रे, तुम्हाला नाटिका पाडायला मी सांगितलं होय? नाही सर, मी स्वतःहूनच नाटिका पाडण्याचा प्रयत्न केला होता. सर, मॅच हरल्यामुळे आमची डोकी फिरली होती. हो ना, पण त्यामुळे सर्व शिक्षकांचा असा समज झालाय की नाटिका पाडायला मी सांगितलं म्हणून.
मला त्याचा संबंध तुमच्याशी जोडला जाईल असं वाटलं नव्हतं. सर आम्हाला छडीने फोडून काढा. विद्यार्थ्यांना मारण्यापूर्वी नीट विचार करा. काही भलत सरत झालं तर पालक तर ऐकणार नाहीतच पण बल्लाळ सर सुद्धा ऐकणार नाही. देव सर हे शिक्षण दिलंस तू विद्यार्थ्यांना हे संस्था घडूनच तुझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनी नाटिका बंद पाडायला प्रयत्न केला. सर 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 तुम्ही खूप मोठी शिक्षा केली आहे आम्हाला. सर एरवी सारखा तुम्ही आम्हाला मारलं असतात तरी काही वाटलं नसतं. सर आमच्याशी बोला ना. सर आम्ही पुन्हा कधी अशी चूक करणार नाही. हे बघा तुमच्या चुकीमुळे व्हायचा जो त्रास झालाच आहे मला. आता उद्या तुम्ही कसंही वागलात ना तरी माझा काय संबंध आहे. सर असं बोलू नका. हे बघा मला तुमच्याशी काही बोलायचं नाही. सर कुठे राडा करायचा तुला काय कळतच नाही. हे बघ हे बघ मला दोष देऊ नकोस. आपण चौकाने मिळून नाटक पाहायचं ठरवलं होतं ना. हे बघा एकमेकाला दोष देण्यापेक्षा आपण बल्लाळ सरांकडे जाऊया ना. आणि सांगूया त्यांना देव सरांचा नाटक पाहण्याशी काही एक संबंध नव्हता. चल चल तुम्ही तुम्ही रडताय. सर या दिवशी शाळेमध्ये नाटक चालू असताना आम्ही गडबड केली. तो विषय तिथेच संपला. तुमची चूक झाली तुम्हाला पश्चाताप झाला दाखवाल. नाही सर काही शिक्षकांनी आरोप केला की नाटक पाडण्यासाठी देवसरांनी आम्हाला फूस दिली आणि देवसरांनी तुम्हाला मारलं असंच ना. नाही सर त्यांनी स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली. काय देवसरांनी स्वतःच्या थोबाडीत मारून घेतले. सर ते आमच्याशी कधीच बोलणार नाही असं म्हणाले. ठीक आहे मी देवसरांची बोलतो तू प्रॅक्टिसला जा. देव सर शाळा सुटली. हो आज तुमच्या खो खोची प्रॅक्टिस नाही. एवढं सगळं हे आवरून जातोस तिकडे. नाही तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुम्ही. सर मी शाळेत असेपर्यंत खो खोची प्रॅक्टिस कधीही थांबणार नाही. सर नाही मला त्याची खात्री आहे. माझ्याकडे काही विद्यार्थी आले होते ज्यांनी माझ्या सांगण्यावरून नाटक पाडायचा प्रयत्न केला. देव सर माझा तसं कुठलाही गैरसमज नाही आणि होण्याची शक्यताही नाही. पण त्यासाठी तुम्ही स्वतःच्या थोबाडीत मारून घेतले. सर मला नाही सहन झालं. सर शिक्षा शरीराला व्हायला हवी की मनाला व्हायला हवी याबद्दल आपल्यामध्ये मतभेद आहेत पण मला माझं वाक्य पूर्ण करून द्या. सर जो शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करू शकत नाही त्याला स्वतःला शिक्षा करून घ्यायचा अधिकार आहे. सर आणि तो माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. कोणीही नाही. आलं का लक्षात? समजलं नसेल तर पुन्हा विचारा. अय्या सर तुम्ही इथं बाहेर उभे आहात माझं लक्षच नव्हतं. बरोबर आहे तुमचं लक्ष शिकवण्यात होत. गुंगून गेला होता आणि मुलं देखील रंगून गेली होती. हो ना. काय आता कोणी खिडकी बाहेर डोकवतो अशी तक्रार नाही. सर मुलं वर्गाबाहेर बघतात म्हणून तुम्ही त्या दिवशी माझ्यावर ठपका ठेवलात. इतकं वाईट वाटलं ना मला. मी जरा जास्तीच बोलले त्या दिवशी. नाही तसं नाही सर पण त्यामुळं माझं काय चुकतं याबद्दल मी विचार केला ना. म्हणजे बघा वर्गात बसून जर मुलांना नुसतं वाचायला लावलं ना तर आपल्यालाही आळस भरतो
त्याऐवजी उभं राहून जर शिकवलं तर मुलांवर नजरही राहते आणि मुलं सगळे लक्षपूर्वक ऐकतात. बरं सर, येते मी, दुसऱ्या वर्गावर जायचंय. देव सरांनी जळूगिरी केली. विनोदला सांगितलं होतं खेळ किंवा भाषण या दोनांपैकी एक निवड, पण काय झालं, शाळा मॅच जिंकली ना. ते सुद्धा समता विद्यालयाबरोबर. शाळेचं नाव गेलं स्पोर्ट्स मध्ये. शाळेच्या इज्जतचा फालू गळाला. अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालायत तुम्ही. यापूर्वी शाळेनं कधी एकांकिका केल्याच नाहीत. अरे स्पोर्ट्स मध्ये मिळालेल्या बक्षिसाने कपाटाच्या कपाट भरली आहेत आपली. तुम्ही तर अजून अर्धच बक्षीस मिळवलंय. फायनल जिंकायची तुम्हाला अजून. पण सर आम्ही फायनल नक्की जिंकू. मला मला जिंकून दाखवतेस. अरे मी का तुझ्या बरोबरच आहे. पण सर दरवर्षी तुम्ही नाटक बसवता, यावेळी कीर्तनेबाईंनी बसवून ते चांगलं झालं म्हणून तुम्हाला राग आलाय. मेघा सर, तुमची ती कठीण कठीण शब्दांची आणि लांब लांब वाक्यांची नाटक करायला अगदी जीवावरच यायचं. पल्लाड सरांनी तुम्हाला डोक्यावर चढवून ठेवलाय म्हणून तुम्ही इतकं बोलताय. जिभा मोकाट सुटल्यात तुमच्या. पल्लाड सरांचा काहीच संबंध नाहीये. नाही, तुमच्या अतिशहाणपणांचा बल्लाळ सरांशी संबंध नाही, पण भोसले साने आणि काळ्यांनी गडबड केली ती मी शिकवल्यामुळे. नाही का सर, तुम्ही कुठला तरी राग कुठेतरी काढताय. काल दिलेला गृहपाठ कोणी कोणी केला नाही ते सांगा. ज्यांनी गृहपाठ केलेला नाही त्यांनी सरळ वर्गाबाहेर जायचं. पण काल आम्ही नाटकाच्या गडबडीत होतो. इतर शिक्षकांनी आम्हाला गृहपाठासाठी एक दिवसाची सवलत दिली आहे. ज्यांनी अभ्यास केलेला नाही त्यांनी सरळ वर्गाबाहेर पडा. आम्ही बाहेर पडणार नाही. ठीक आहे ठीक आहे. जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही आहात तोपर्यंत मी सुद्धा वर्गावर नुसता बसून राहीन, काही शिकवणार नाही. मुलांनी गृहपाठ केला नाहीये त्यांना तो करायला वेळच नव्हता. इतर शिक्षकांनी त्यांना गृहपाठ न करण्याची सवलत दिली आहे, मग मी त्यांचा सहानुभूतीने विचार का करत नाहीये. हा केवळ एक दिवसाच्या गृहपाठाचा प्रश्न आहे. हा शिस्तीविषयीच्या मूलभूत मतभेदांचा प्रश्न आहे. पल्लाड सरांबरोबर ज्या प्रश्नांवर मला बोलायचं आहे त्यासाठी हा मुद्दा ताणून धरायला हवा. हीच संधी आहे. माझी बाजू मांडायची ही संधी मी सोडणार नाही. तेजवी संस्कार मना उद्धरी संस्कार मना भूषवी संस्कार मना आकारी संस्कार मना आधार संस्कार.